नागनाथाला दत्ताची व मच्छिंद्राची भेट. अध्याय 37. नागनाथाने पुजाऱ्यांकडून कोल्हापुरातील सर्वच लोकांना दोन्ही वेळा दररोज जेवणावळ घालवून याविषयी दवंडी पेटविली आणि तेव्हापासून कोणीही आपल्या घरी चूल पेटविनासे झाले. सर्वांनी रोज सिद्धांनावर ताव मारला. कित्येकाने टिकाऊ पदार्थ घरी नेले आणि नागनाथ मात्र दत्तगुरु केव्हा भेटतील याची वाट पाहत होता. पण ते काही भेटले नाहीत. कोरडी भिक्षा मागूनच एकदा ते निघून गेले. त्यांनी प्रथम भिक्षा मागितली, पण सर्व जणांनी त्यांना सांगितले तिकडे संतर्पण चालले आहे, पकवाने मिळतील. तेव्हा विद्रूप माणसाचे रूप घेतलेले दत्तगुरु तिकडे गेले. हे सर्व अन्न योग सिद्धीने उत्पन्न झाले आहे हे त्यांनी ओळखले. जास्त चौकशी केल्यावर वटसिद्ध नागनाथाचेच हे प्रयोजन आहे हे त्यांना कळले. तेव्हा आपण काशी ज्याला अन्न सिद्धी दिली तोच नागनाथ नेमका कोल्हापुरात येऊन अन्नदान करतो हे माझ्या भेटीसाठीच असेही त्यांनी टाळले. ते अन्न आपण घ्यायचे नाही म्हणून ते तिथून निघाले. तोच अरे वेड्या खाऊन घे, बाकीचे जेवत आहेत, तू परत का चाललास असे म्हणत काही लोकांनी त्यांना ओढीत पाकशाळेपर्यंत नेले. पण त्यांनी निग्रहाने तिथून निघून दुसरीकडे कोठेतरी कोरडी भिक्षा मागितली व निघून गेले. दत्तांनी असे चालविले व दत्त भेटत नाहीत म्हणून नागनाथाने गावात चौकशी चालवली, कोणी भिक्षेकरी येतो का. लोक म्हणाले आम्ही येथे पकवाने खातो, पण एक भिक्षेकरी कोणाच्या तरी घरी कोरडी भिक्षा मागून निघून जातो. मग नागनाथ म्हणाला तुम्ही तो परत आला की मी दिलेले अन्न वाढा, तो घेणार नाही. मग मी देऊन ठेवतो ती कोरडी भिक्षा त्याला घाला, पण देताना असे सांगा की नागनाथाने आम्हाला दिलेल्या धान्यातलेच धान्य दाणे आम्ही देतो, कृपा करून ते घ्या, अनुमान करू नका. मग त्याने जर तीही भिक्षा घेतली नाही तर मला येऊन सांगा, मला तो भिक्षेकरी भेटायलाच हवा आहे असे सांगून 550 लोकांना त्याने तांदूळ ज्वारी वगैरे धान्य वस्त्रात बांधून दिले. दत्त आल्यावर काय झाले लोक वाटच पाहत होते. दारा तो भिक्षेकरी आला. लगेच एक माणूस पुढे झाला आणि त्याला दोन मुठी तांदूळ घालू लागला आणि देताना म्हणाला महाराज आम्ही कसले दाते, आम्ही गरीब लोक, ही भिक्षा घालतोय ती सिद्धा तो सिद्ध नागनाथ आला आहे, त्याच्या कृपेने शक्य झाले आहे. ते वाक्य ऐकताच भिक्षेकरी पटकन जोळी मागे घेऊन दोन पावले मागे सरकला. नाही नाही आम्हाला नागनाथाचे अन्न नको. तो असे बोलतो तोच इतर लोकांनी गुपचूप जाऊन नागनाथाला ते बातमी सांगितली. महाराज महाराज चला चला, तो भिक्षेकरी आलेला आहे, तिकडे दोन गल्ल्यांपलीकडे आहे, भिक्षाच घेत नाही. नागनाथ तत्काळ धावला. दुरून त्याने तो भिक्षेकरी दाखविला. तेव्हा नागनाथाने पुढे जाऊन पटकन त्याचा हात प्रेमाने धरला, पायांना मिठी मारली आणि म्हणाला माऊली मला पारसाला का विसरलीस, मला सोडून दूर का गेलीस. महाराज गुरु महाराज मी तुमच्याशिवाय घोर रानात किहो पडलो आहे, 20 वर्षे गेली, पाण्याविना मासुळी तडफडते तसा मी, असे बोलत तो रडू लागला. तेव्हा दत्ताने त्याला प्रेमाने उठविले, डोक्यावर हात ठेवला, कुरवाळले आणि होय रे मी आता आलोय ना, फार विरह झाला का रे, माझ्या बाळा रडू नको, चल मी तुला ह्या शोक सागरातून वर काढतो, असे म्हणून त्याला एकीकडे नेले आणि ज्ञान दीक्षा दिली, त्याला कान मंत्र दिला, त्याचे सर्व अज्ञान त्याच क्षणी समूळ नष्ट झाले, सर्वत्र ब्रह्मस्वरूप दिसू लागले. दत्तांचे दिव्य रूप ब्रह्ममय दिसू लागले तेव्हा त्याच्या हृदयात आनंदाचा समुद्र उसंबळला. दत्ताने त्याला आलिंगन दिले. कोल्हापुरात हा प्रसंग घडला.
पण त्यानंतर ते दोघे कोल्हापूर सोडून व्यान मंत्राच्या सहाय्याने शीघ्र गतीने काशी क्षेत्रात गेले. हा चमत्कार कोल्हापुरातील लोक कितीतरी वर्षे एकमेकांना सांगत होते. नागनाथाने उत्पन्न केलेली सोन्याची रास अन्नछत्र घालवण्यासाठी पुष्कळ वर्षे पुरली. काशीतून ते दोघे मग बद्रिकाश्रमात गेले. तिथे शिवालयात जाऊन दत्ताने नागनाथाची शंकराशी भेट घडविली. त्याने नागनाथ हाच अविहंत्र नारायण आहे हे कळताच दत्तांच्या विनंतीवरून नाथाला सर्व विद्यात प्रवीण केले. 12 वर्ष तप करून घेतले. नाथ पंथाचा वेश दिला व सर्व सिद्धी दिल्या. मग वरदान देणाऱ्या सर्व देवांना नाथाने संतुष्ट केले. दत्ताने नंतर नागनाथाला तीर्थयात्रा करण्यास पाठविले. लोकांचे दैन्य व पाप हरण करण्याचे कार्य कर असे सांगितले. तेव्हा शंकर व दत्त यांचा निरोप घेऊन तो निघाला. पुढे तीर्थयात्रेतील अनेक प्रसंग. दत्त गिरणार पर्वतावर गेले. नागनाथ गावोगावी हिंडू लागला. तो बाले घाट आला. त्याचा प्रभाव लोकात फारच वाढला. लोकांच्या आग्रहावरून तो वडवाल या गावी राहू लागला. पुढे एकदा त्याचे कीर्ते कोण मच्छिंद्रनाथ त्याची भेट घ्यायला आला. त्याला शिष्याने दरवाजावर अडविले. परवानगी शिवाय नागनाथ भेटणार नाहीत हे दुरुत्तर ऐकताच मच्छिंद्राला राग आला. हा कसला संत? देवद्वार व साधुद्वार सर्वांना मुक्त असावे. हा भोंदू आहे, याला शिक्षा केलीच पाहिजे असे म्हणून त्याने शिष्यांना ताडण केले. तेव्हा 700 शिष्य त्याच्यावर धावले. मच्छिंद्र कोण हे काही त्यांना माहीत नव्हते. गोसावड्याला ठोका असा एकच ओरडा झाला. मच्छिंद्राने स्वरशास्त्र मंत्रून त्यांना जमिनीवर चिटकवून ठेवले. तेव्हा सर्वत्र हलकल्लोळ माजला. नागनाथाने गडबड ऐकली व तो बाहेर आला. त्याला काय दिसले? 700 शिष्य जमिनीवर ओणवे आहेत. हातपाय चिटकलेले आहेत. एकटा एक प्रौढ वयाचा गोसावी प्रत्येकाच्या थोबाडीत लगावीत आहे. तेव्हा नागनाथ मनाशी म्हणाला, हा गोसावी दीक्षित दिसतो, मग एवढा रागीत कसा? असा राग शोभत नाही. साधूने दया क्षमा शांती धरावी. हे काय, याला धडा शिकविलाच पाहिजे असे म्हणून त्याने दोन्हीतले भस्म घेतले. प्रथम गरुडावर मंत्र टाकून गगनातून तो खाली येणार नाही असे त्याला बंधन टाकले. मग विभक्तास्त्राने शिष्यांना मोकळे केले. ते पाहून त्यांचा चुराडा करावा म्हणून मच्छिंद्राने त्यांच्यावर पर्वतास्त्र टाकले. तो पर्वत कोसळतो असे पाहून नागनाथाने वज्रास्त्र फेकून त्याचे चूर्ण केले. मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र जपून इंद्राला जमिनीवर पाडले. नागनाथाने वात प्रेरक मंत्र म्हणून इंद्राला शुद्धीवर आणले. तेव्हा या युद्धात आपण पडू नये असे ठरवून इंद्र पळ काढू लागला व स्वस्थाने गेला. मग मच्छिंद्राने वास वास्त्र टाकून देवते संतप्त केले. पण नागनाथाने देवतांना बंधन घालून सर्पास्त्राने त्यांना बंधन घातले. मच्छिंद्रनाथाचे प्राण कासावीस झाले. त्याने दत्तांचा दावा करण्यास सुरुवात केली. नागनाथाचे दत्ताचे नाव ऐकले तेव्हा त्याला एकदम शंका आली. हा आपला कोणी गुरु बंधू तर नव्हे. त्याने धावत जाऊन सर्पास्त्रावरून त्याला विचारले, तुम्ही दत्तगुरूंचा दावा करता, तुम्ही कोण? तो म्हणाला, मी मच्छिंद्र. मी नाथ पंथातला पहिला दत्त शिष्य. जालंधर भरतरी व रेवणनाथ हे माझे शिष्य आहेत. तुला ही माहिती कशासाठी पाहिजे? नागनाथ मनाद्रवला. आता युद्धाची काय जरुरी? तो पटकन मच्छिंद्राच्या पाया पडला. नागाने मच्छिंद्राच्या शरीरातील विष शोषून घेतले. मग मोठ्या प्रेमाने मच्छिंद्र नागनाथ एकत्र राहिले. काही दिवसांनी मच्छिंद्राने विषय काढला. नागनाथा, दारावर शिष्य पारेकरी का ठेवतोस? लोकांना भेट का देत नाहीस? नागनाथ म्हणाला, यासाठी तुम्ही युद्ध केले की काय? अहो, मी असतो ध्यानस्थ. वाटेल तेव्हा लोक येतात, मला त्रास देतात, म्हणून ही व्यवस्था केली. मच्छिंद्र म्हणाला,
अरे पण आपला जन्मच परोपकारासाठी आहे. अवतार घेऊन आलो ते दिनोद्वार करायला. तू सर्वांना मुक्त द्वार ठेव. नागनाथाने ते मान्य केले. मग मच्छिंद्र तीर्थयात्रेसाठी निघून गेले. नागनाथ सर्वांना भेट देऊ लागला. सर्वांची दुःखे दूर करू लागला. सर्वजण धन्य होऊ लागले. नागनाथाने मुक्त हस्ताने संजीवनी मंत्र म्हणून लोक पुन्हा जिवंत करण्याचा सपाटा चालविला. त्यामुळे यम धर्माला मोठी चिंता पडली. तो धावत ब्रह्मदेवांकडे गेला व नमस्कार करून म्हणाला, वडवाळ गावातला नागनाथ संजीवनी मंत्राने माणसांना उठवतो. असे झाले तर सृष्टीची व्यवस्था चालणार कशी? आपण त्याला थांबवा. तेव्हा ब्रह्मदेव वडवाळ गावी सूक्ष्म रूपाने गेला व नागनाथाला भेटला व त्याला त्या कर्मापासून त्याने निवृत्त केले. लोकांची समजूत कशी काढायची ते सांगितले. पुढे नागनाथाने आपल्या भक्तांचा उद्धार केला व समाधी घेतली. पुढील अध्यायात चरपटी नाथाची कथा श्रवण करावी. फलश्रुती, या अध्यायाच्या पठणाने घरातील अज्ञान नष्ट होऊन विद्यावंत पुत्र होतील. श्री नवनाथ कथासार अध्याय 37 संपूर्ण.